नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथून राशीचं डिसेंबर दोन हजार बावीस करताच संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्ट्या या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींचं डिसेंबर दोन हजार बावीस करता तर राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डिसेंबर महिन्याकरता मिथून राशीचं म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस करता मिथून राशीचं संपूर्ण राशीफळ सुरुवात आपण रवी किंवा सूर्यग्रहापासून करू तर रवीबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा रवी हा तृतीयेश आहे जो की तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करतो आणि दिनांक सतरा तारखेनंतर तो तुमच्या सातव्या सणात भ्रमण करणार आहे तर साधारणतः गेल्या दहा पंधरा दिवसात तुम्ही अनुभव घेतलेला असेल की बरीचशी कामं तुम्ही हातात घेतली असेल अर्थात तुमचा तो स्वभाव सुद्धा आहे बरीचशी कामं तुम्ही हातात घेतली असेल कामं मात्र पूर्णत्वाला गेली नसेल त्यामुळे थोडंसं भ्रमणीदास होणं हेरमुसलं जाणं अशा प्रकारचा काय अनुभव तुम्हाला आलेला असेल किंवा काही कामं तर पूर्णत्वाला गेलीच नसतील पेंडिंग राहिलेली असेल किंवा त्याच्याबद्दल नकार सुद्धा आलेला असेल त्याच्यामुळे फक्त आणि फक्त धावपळ झाली असेल परंतु त्याचे रिझल्ट काय नातेसंबंध सुद्धा तेवढे व्यवस्थित राहिले असेल त्याच्यामध्ये थोडस ओढातन वगैरे झालेली असेल तर ह्याच्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी साधारण अठरावीस तारखेनंतर हळूहळू मार्गी असतात म्हणजे तुमची जी कामं असतील ते हळूहळू मार्गी लागू शकतील परंतु इथे एक गोष्ट थोडीशी वेगळी होईल ती गोष्ट म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असे आहे ते तुमच्या थोडेसे हावी झालेत किंवा त्यांची मतं तुमच्यावरती लादली जातात अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील अर्थात त्याचा फार मोठा प्रमाणात तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही परंतु तशा प्रकारचा काय अनुभव तुम्हाला सा साधारण अठरा वीस तारखेनंतर जाणवू शकेल परंतु एकंदरीत हे जे रवीचं भ्रमण आहे हे रवीचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी राहील कारण तुमच्या वैवाहिक जवळजवळ कुठे बाहेर फिरायला जाणं आणि चांगला वेळ स्पेंड करणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील तर एकंदरीत रवीचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या राशीचा म्हणजे मिथुन राशीचा नंबर एक चा शत्रुग्रह शत्रु आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि मंगळ हे नैसर्गिक शत्रुग्रह आहे आणि तो मंगळ तुमच्या व्यसनात वक्री आहे त्याच्यामुळे त्याचे मिळणारे परिणाम तुम्हाला निश्चित अनुभवास येतील अर्थात काही गेल्या काही दिवसापासून ते तुम्हाला थोडेफार अनुभवाला आले सुद्धा असेल की थोडासा स्ट्रेसवरणं टेन्शन वरणं अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या असतील तशाच प्रकारचा अनुभव साधारण या महिन्यात सुद्धा येईल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आउट ऑफ द गोष्टी करू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायद्याच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी करू नका आणि अशा गोष्टी करू नका की ज्या तुम्हाला माहित नाही किंवा त्याबद्दल रिस्क घेऊ नका ही गोष्ट अतिशय महत्वाची राहील कारण हा जो रवि तुमचा लाभेशपण आहे षष्टेशपण आहे तर त्या संदर्भात काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केलेल्या कामाचा योग्य मोबदला न मिळणं किंवा मिळणारा मोबदला जो की कन्फर्म आहे तुला तुम्हाला त्या मोबदल्यामुळे सुद्धा तो मोबदला पुढे ढकलला जाणार त्याच्याबद्दल नेमकं स्वरूप न समजणं अशा काही गोष्टी आणि मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीं वादविवाद होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील या संदर्भात थोडीशी स्वतःच नियंत्रण ठेवणं काळजी घेणं महत्वाचं आणि अशा प्रकारचे काय अनुभव आले तर स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण तुमची जे राशी येते लोकल स्ट्रेसमध्ये येते या संदर्भात थोडंसं स्वतःला समजून घेणं किंवा काळजी घेणं हे थोडस महत्वाचं राहील त्याचप्रमाणे तुमचे जे वैभाग जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील तर एकंदरीत जर का तुम्ही कुठल्याही गोष्टीचा डिफॉल्ट केलेला असेल म्हणजे काही कर्ज घेतलेले असेल त्याचे जे हप्ते असे ते फेडले नसेल तर त्या संदर्भात सुद्धा तगाला तुमच्या मागू लागू शकेल त्या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काही त्रास असेल त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत बुधग्रहाबद्दल आता हा जो बुधग्रह आहे हा बुधग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे जो की तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करतो आहे आणि दिनांक चार तारखेनंतर तुमच्या सातव्या भ्रमण अठ्ठावीस तारखेनंतर तो तुमच्या आठव्या सणात चार तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये हा जो बुधग्रह आहे हा बुधग्रह तुमच्या सातव्या सणात भ्रमण करतो आहे म्हणजे दिवसाचा बराच मोठा कालावधी हा तुमच्या सातव्या सणात भ्रमण करत असल्यामुळे मगाशी जसं सांगितलं की तुमचे जे हे तुमच्या थोडे हवे होतील मात्र तुमचं त्यांच्याबरोबर जे नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात सुधारे सुधारेल आणि बऱ्याच प्रमाणात तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहे दृढ सुद्धा होते तर साधारणतः हे जे बुधाचं प्रमाण तुमच्याकडे शुभफलता होल खास करून तुम्ही जर का पार्टनरशिपच्या कुठल्या बिझनेसमध्ये असाल त्याकरता सुद्धा हे जे बुधाचं प्रमाणे तुमच्यासाठी फलदायी असंच असणार आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाबद्दल गुरु जो ग्रह गुरु आहे हा गुरुग्रह तुमच्या राशीच्या दहाव्या स्थानात भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय आणि गेली साधारण ती साडेतीन महिने हा वक्री होता अर्थात त्याचे अनुभव सुद्धा तुम्ही घेतले स... असतील साधारण दोन स्तरावरती एक तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध नीट न राहणं चांगल्या गेल्या मतभेद मतवैचित्र जाणवणं ज्या ठिकाणी काम करत त्या ठिकाणच्या व्यक्तींकडून सुद्धा योग्य प्रमाणात मदत न मिळणं आणि त्यांच्यावर सुद्धा मतभेद राहणं वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा तुमच्याकडून जास्त काम करून घेतलेलं आहे नको नको तुम्हाला झालेला असेल परंतु हा जो गुरुग्रह हा गुरुग्रह गेल्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या साधारण तेवीस चोवीस वीश्च पासून तो मार्गस्थ झाला परंतु त्याच्या लगेचच्या लगेच तुम्हाला परिणाम मिळाला नाही परंतु या महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून हा जो मार्गस्थ झालेला गुरु आहे हा गुरु त्याचे परिणाम निश्चित येईल पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे वैवाहिक जुळीदारावर नातेसंबंध जे ताणले गेलेले होते ते बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील तुमच्या दोघांमधले जे इंटरॅक्शन असतील ते खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतील त्याचप्रमाणे नोकरीच्या संदर्भात सुद्धा काही चांगली संधी येतील त्याचप्रमाणे जसं तुम्हाला अपेक्षित अनुभव आहे ते तुम्हाला येऊ शकतील त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल ज्याच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत सुद्धा मिळू शकेल एकंदरीत हे जे गुरुचं मार्गस्थ होणं आहे हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असेल नोकरीच्या संदर्भात उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतील त्याचप्रमाणे या दरम्यान हे चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्हाला तुमच्याद्वारे होऊ शकेल तर एकंदरीत गुरुचं जे भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे त्यानंतर आपण शुक्राबद्दल विचार करू तो शुक्र जो ग्रह आहे हा ग्रह तुमचा वेश पण आहे पंचमेश आहे जो की तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करतो आणि दिनांक सहा तारखेनंतर तो तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल आणि तीस तारखेनंतर तो तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल तर सहा ते तीस म्हणजे महिन्याचा बराच मोठा कालावधी तुमच्या सप्तम स्थानामध्ये तो भ्रमण करणार आहे यामध्ये लक्षात घ्या साधारण गेल्या काही दिवसामध्ये वैव तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती होते त्यांच्यावर काही गोष्टी तुमच्या बरोबर होत नव्हत्या छोट्या मोठ्या संबंधात आणले जात होते आणि तू तू मैमे ज्याला आपण म्हणतो जी की नेहमीच होते पण ती या दरम्यान थोडीशी जास्त झाली होती तर तशा प्रकारचे काय अनुभव आलेले असतील त्याचप्रमाणे जे, जे का तुमच शेअर मार्केटशी संबंधित अंदाज चुकणं अंदाज व्यवस्थित अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही अनुभवलेले असतील काळजी करू नका साधारण या महिन्यामध्ये या महिन्याच्या साधारण आठवड्यानंतर बऱ्याचसा याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसेल ज्या काही गर्भवती महिला त्यांना सुद्धा आरोग्याचे त्रास जे काही झाले होते ते ह्या महिन्याच्या एक आठवड्यानंतर म्हणजे साधारण सहा सात दिवसानंतर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला त्या संदर्भामध्ये चांगले परिणाम निश्चित दिसतील या अनुषंगाने हे जे शुक्राचं भ्रमण आहे ते सुद्धा खूप चांगलं राहत त्याचप्रमाणे तुमचे जे संतती आहे त्यांच्यावर सुद्धा काही ताणले गेले नातेसंबंध आहे ते सुद्धा पूर्वत होतील तर एकंदरीत शुक्राचं हे जे भ्रमण आहे शुक्राचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ फलदा राहील फक्त तुमच्या वैवाहिक जोडाच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे यानंतर आपण विचार करणार आहोत शनिग्रहाबद्दल आता शनि ग्रह हा तुमच्या अष्टम स्थानात आहे गेल्या दोन सवा दोन वर्षापासून तुम्ही त्याचे अनुभव घेतात मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत पेंडिंग होत आहेत आरोग्याचे त्रास होत आहेत आणि थोडंसं नकारात्मक एक वातावरण मना तयार झालेला आहे अर्थात आता जो शनी आहे तो मार्गस्थ झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात गोष्टी सुरळीत होत आहेत ह्या साधारण गेल्या साधारण एखाद महिन्यामध्ये तुम्ही अनुभवले असेल म्हणजे ऍट द बॅक ऑफ माइंड जो थोडासा स्ट्रेस किंवा टेन्शन कंटिन्युअस चालू असतो तो बऱ्याच प्रमाणात निवळलं असेल तर साधारण हे जे शनीचं भ्रमण आहे शनीचं भ्रमण तुमच्याकडे शुभफल दही का राहील काहीच महिन्यामध्ये पुढच्या आज शनी आहे तुमच्या अष्टमातून तुमच्या भाग्य जाईल त्यानंतर मात्र तुम्हाला तुम खूपच चांगल्या प्रकारचे चा मानसिकता दिसून येईल अर्थात हे जे अष्टमस्थ शनीचं भ्रमण असतं हे एका अर्थाने थोडंसं साडेसातीप्रमाणे थोडं स्ट्रेस देतं आणि त्याचा अनुभव तुम्ही साधारण गेल्या दोन सव्वा दोन वर्षात घेतलाच असेल तर आता आता थोड्याच महिन्यामध्ये तुम्ही याच्यातून बाहेर सुद्धा बडाल त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही म्हणजेच या महिन्यात मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर तुम्हाला साधारणतः तुमच्या आर्थिक संदर्भात तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात नातेसंबंधामध्ये चांगल्या प्रकारचे अनुभव किंवा सकारात्मक अनुभव नक्की मिळतील अर्थात वैवाहिक जोडीदारावर तू तू मयमय होणं या गोष्टी राहतील परंतु खूप स्ट्रेस किंवा टेन्शन जे की तुम्हाला तुम्ही साधारण दोन साधारण तीन एक तीन चार महिन्यामध्ये अनुभवले असेल त्याच्यामधून तुम्ही हळूहळू बाहेर याल आणि त्याचा साधारण अनुभव तुम्हाला या महिन्यात नक्की मिळेल आता आपण डे टू डे लाईफवरती परिणाम करणार जे ग्रहयोग आहेत त्या संदर्भातला थोडा विचार करू जसं की दिनांक एक तारखेला बुध आणि नेप्च्यून केंद्रयोग होणार आहे बुध जो की तुमच्या सणात भ्रमण करतो त्याच्यावर तुमच्या भाग्यस्थान असणारा जो नेप्च्युन आहे हा केंद्रयोग काय करत आहे स्ट्रेस लेवल येईल थोडासा टेन्शन येईल जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथल्या लोकांबरोबर काही चांगले अनुभव येणार नाही त्यांच्याकडून ना 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 काहीतरी फसलं जाणं फसत जाणं किंवा काही तागाळ्या करणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील तर थोडासा सजग रहा आणि त्या संदर्भात थोडंसं सावध राणं गरजेचं आता एक तारखेला शुक्र आणि नेप्च्युन शुक्र आणि वक्री मंगळाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे षष्ठ आणि व्यसनातून अर्थात या दरम्यान हा जो योग आहे तो थोडासा महत्वाचा आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्ती बरोबर अशा काही गोष्टी ताणल्या जातील किंवा वादविवाद होतील की वाद, वाद तुमचं जे रिलेशनशिप आहे हे ब्रेकअप जात आहे का असा काहीतरी गोष्टी देईल तर थोडस स्वतः त्या संदर्भात थोडस लक्ष देणं महत्वाचं आहे आणि सावध राहणं महत्वाचं आहे स्वतःच्या भावभावनावरती थोडस लक्ष द्या त्याचप्रमाणे या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्यावरती या दरम्यान लक्ष देणं महत्वाचं आहे जास्त काम अंग मेहनतीचे काम या करू त्यांनी त्रास वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात यानंतर आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन तारखेला शुक्र आणि शनीचा लाभ हो, योग होणार आहे शुक्र हो की सावे सावे जो की तुमच्या साव्या भ्रमण करतो त्याच्याबरोबर तुमचा अष्टमात जो शनी आहे हा लाभ योग करणार आहे साधारणतः या दरम्यान तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्याबरोबरचे जे तुमचे इंटरेक्शन असतील ते चांगले राहतील आणि कामाच्या संदर्भात काही फार काय स्ट्रेस किंवा टेन्शन येणार नाहीत याचप्रमाणे तुम्हाला अपेक्षित काम मिळणं किंवा अपेक्षित काही बदल हे कार्यक्षेत्राच्या संदर्भात या दरम्यान नक्की जाणवतील होईल त्याचप्रमाणे दिनांक चार तारखेला परत शुक्र आणि नेपचूनचा केंद्रयोग होणार आहे आता या ठिकाणी परत साधारण जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या काय महिला कर्मचारी असेल त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या वाद गोष्टी म्हणून होतील अर्थात याचा फार मोठा परिणाम तुमच्या नैमित्तिक दिवस आहे त्याच्यावर ते होणार नाही परंतु थोडासा स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा कुरबोर या दरम्यान निश्चित राहील थोडस त्या ठिकाणी काळजी का घेणं महत्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे आता हा दिनांक आठ तारखेचा रवी मंगळ जो प्रतियोग आहे हा सर्वात जास्त महत्वाचा राहील कारण रवी जो काही तुमच्या साव्या स्थानात भ्रमण करतोय त्याच्याबरोबर तुमच्या व्ययस्थानातला जो वक्री मंगळ आहे प्रतियोग करणार आहे हा प्रतियोग अतिशय महत्वाचा आहे अशुभ राहील कागदोपत्री व्यवहार मग ते कुठले असेल छोटे असे, असतील मोठे असतील कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असेल त्याच्यावरती सही करणं त्याच्याबद्दल संमती दाखवणं प्रॉमिसेस करणं कमिटमेंट करणं प्रवास योग करणं यापासून सावधरा तुमच्या भावंडाबद्दल नातेसंबंध अतिशय टोकाच्या वगैरे जाण्याची शक्यता आहे काही लिगल ज्याला आपण म्हणतो लिगल कॉम्प्लिकेशन सुद्धा या दरम्यान येऊ शकतील मौनम स्वार्थ साधना या ही गोष्ट कितीही तीव्र वाटली तरी काळजी करू नका हळूहळू तुम्ही त्याच्यातून बाहेर नक्की याल त्यामुळे फार मोठी स्ट्रेस किंवा काळजी घेण्याची काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही थोडस हे एखाद दोन दिवस स्वतः थोडस नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण आहे यानंतर आपण चर्चा करणार दिनांक बारा तारखेला रवी आणि शनीचा लाभ योग होणार आहे रवी चोखे तुमच्या साव्या सणात भ्रमण करतो शनीजो की तुमच्या अष्टम सणात भ्रमण करतो या दोघांचा लाभ योग होणार आहे थोडंसं तुमचं जे काही वरिष्ठ असतील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ असतील त्यांच्यावरचे तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाल्याचा अनुभव येईल या दरम्यान फिरायला ज्यांना फिरणं किंवा प्रवास योग हे सुद्धा होतील अर्थात त्याचे पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला नक्की मिळतील त्याचप्रमाणे दिनांक चौदा तारखेला रवी आणि नेपचुनचा केंद्र योग होणार आहे तर कागदोपत्री व्यवहारापासून सांभाळा अरबी हा तुमचा त्रिदेश आहे आणि तुमच्या भाग्यातल्या नेटून बरोबर तो योग करणार आहे दिनांक चौदा तारखेला तर कागदपत्री व्यवहारपासून थोडंसं सांभाळ तुमच्याबद्दल काही वेगळीच इमेज केली जाईल फसलं जाणं फसलं जाणं किंवा काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतील थोडस सजग राहा तुमची जे रास आहे ट्रस्ट वरती आहे समोरच्या व्यक्तीत लवकर विश्वास ठेवते परंतु अशा कालावधीमध्ये थोडंसं सावध राहणं महत्वाचं आहे कारण फसलं जाण्याची शक्यता या दरम्यान थोडीशी जास्त आहे याचप्रमाणे दिनांक सतरा तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोणयोग सुद्धा होणार बुध जो की तुमच्या सातव्या भ्रमण करतो हर्षल जो की तुमच्या लाभ भ्रमण करतो या दोघांचा होणार आहे हा अतिशय आहे खूपच चांगला आहे कारण या दरम्यान तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील खास करून जर का तुम्ही तुम्ही जर का पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर हा जो ग्रहयोग आहे बुध हर्षलचा त्रिकोणयोग अतिशय चांगला राहील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते त्याचप्रमाणे खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध जे की आणले गेलेले होते तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाले होते ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होते आणि जे तुमचे नातेसंबंध आहेत हे पूर्व होतील अशा काही घटना घडतील की ज्या ज्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या किंवा पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो तो तुमच्या नातेसंबंधामध्ये तयार होण्यास मदत होईल एकंदरीत हा जो बुध वर्षाचा त्रिकोणयोग तुमच्या सप्तमाने लाभस्थानातून होणार आहे दिनांक सतरा तारखेला तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर दिनांक बावीस तारखेला शुक्र आणि हर्षलचा योग सुद्धा होणार आहे शुक्र जो की तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करतो आणि लाभ स्थान असणारा जो हर्षल आहे हा योग करणार आहे हा जो शुक्र आहे तुमचा वेश आहे सप्तमेश व्यश आणि पंचमेश आहे त्यामुळे साधारणतः बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फेवर करतील पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक विदारावर बाहेर फिरायला जाणं चांगला टाइम टाइमपास ता, ता, करणं किंवा चांगला वेळ घालवणं हा प्रकार होईल तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड तर अनपेक्षितपणे तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे मिळतील तुमचे अंदाज बरोबर ठरतील त्याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा चांगला आहे किंवा तुमच्या एक्झिस्टिंग रिलेशनशिपच्या संदर्भात सुद्धा हा काल म्हणजे हाच शुक्र त्रिकोण योग आहे हा तुम्हाला रिलेशनशिपच्या बाबतीत मग ती वैवाहिक असेल किंवा तुमच्या ह्याच्या संदर्भात असेल प्रेमाच्या संदर्भात तर ती तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी ठरेल शुक्र हर्षांचा हा जो त्रिकोन तुमचा सप्तम लाभतून होणार आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे अर्थात या दिवसामध्ये थोडंसं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल फिरायला हा भाग होईल परंतु कामं मात्र तुमची पूर्ण होता रिलेशनशिप मध्ये चांगला विश्वास या दरम्यान निर्माण होताना दिसेल याचप्रमाणे दिनांक चोवीस तारखेला बुध आणि नेपचूनचा लाभ योग होणारा बुध जो की तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करतो नेपचून जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो या दोघांचा लाभ योग होणाऱ्या अर्थात वैवाहिक जोडीदारावरील जे चांगले झाले ते आणखी दृढवत होते त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा काही गोष्टी जसे तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे नसतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा तुमचे जे इंटरॅक्शन असेल ते या दरम्यान बऱ्याच प्रमाणात चांगलं होईल एकंदरीत बुधन जो लाभ योग हो आहे हा सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदाय असाच होणार आहे आणि बुध शुक्रिची जी युती आहे सप्तमा दिनांक एकोणतीस तारखेला ही अतिशय चांगली राहील म्हणजे सर्वच बाजूने म्हणजे या दरम्यान तुमचा कॉन्फिडन्स खूप हाय झालेला असेल तुम्हाला जशा अपेक्षित गोष्टी आहे तशा होतील आणि तुमची जी एक एक टेंडन्सी आहे की तुम्ही एकाच वेळेला बरीचशी कामं हातात घेता परंतु या दरम्यान तुमची ती सगळी कामं पूर्ण होताना दिसेल कारण बऱ्याच वेळेला ती कामं जी आहेत ती राहतात किंवा पूर्णत्वाला जात नाही परंतु हा जो बुध शुक्राचा जे युती आहे तुमच्या सप्तम स्थानात दिनांक एकोणतीस तारखेला होणारी ही तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी असेल म्हणजे एकत्रित या संपूर्ण महिन्यामध्ये पाहायचं झालं तर तुमचं जे वैवाहिक नातेसंबंध आहेत ते आणि तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याचशा चांगल्या घटना किंवा गोष्टी घडणार आहेत कारण मूलत गेल्या साडेतीन चार महिन्यापासून जे काय केओ जे काय गोंधळ जे काय केओटिक जी परिस्थिती तयार झाली होती गोंधळस्पर परिस्थिती चालली होती संशात्मक त्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये बऱ्याचशा निवडण्याची शक्यता आहे तर एकंदरीत हे जे साधारणतः ग्रहमान आहे किंवा हा जो महिना आहे डिसेंबर तो तुमच्यासाठी या दोन क्षेत्रांस संदर्भात शुभ शुभफलदारी राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या सुद्धा काहीच चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील त्याचप्रमाणे या महिन्याची जे पौर्णिमा आहे ते आठ तारखेला जे अमावस्या आहे ती तेवीस तारखेला आहे तर साधारण या दोन दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं घेऊ नका आणि महत्वपूर्ण निर्णय देणं किंवा कुठल्याही ज्याला आपण कागदोपत्री व्यवहार किंवा काही कमिटमेंट प्रॉमिसेस महत्वपूर्ण किंवा वादविवाद सुद्धा यामध्ये जाऊ नका कारण ते वादविवाद वाढतील आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या काहीतरी गोष्टी उचल खातील या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण आहे तर मित्रांनो हे होतं मिथून राशीचं डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद